सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार मुंबईतील दुकानं तसेच आस्थापनांवरील पाट्या ह्या मराठीत असणं बंधनकारक आहे. मात्र अजूनही अनेक ठिकाणी दुकानांनी त्यांच्या पाट्या बदललेल्या नाहीत. आपण सध्या आहोत दादरच्या भवानी शंकर रोडवर. तिथे अजूनही अनेक दुकानांनी त्यांच्या पाट्या बदललेल्या नसून अनेक दुकानांच्या पाट्या ह्या आजही अमराठी आहेत, किंवा जो मराठी फॉन्ट आहे तो इतर भाषेतील फॉन्टपेक्षा छोटा असल्याचं आपल्याला दिसून येतंय. 25 तारीख ही सुप्रीम कोर्टाने घालून दिलेली डेडलाईन होती, मात्र 3 दिवस उलटून गेले तरी अनेक दुकानांनी त्यांच्या पाट्या बदललेल्या नाही आहेत. सध्या या मराठी पाट्यांच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन देखील सुरू केलेलं आहे. अनेक ठिकाणी त्यांनी आंदोलनं केलेली आहेत, तसेच अनेक ठिकाणच्या अमराठी पाट्या असलेल्या दुकानांच्या पाट्या या फोडण्यात आलेल्या आहेत, तर अनेक ठिकाणी अशा पाट्यांवरती काळा देखील फासण्यात आलेला आहे. आपण सध्या आहोत दादरच्या भवानी शंकर रोड येथे, जिथे अजूनही अनेक अमराठी पाट्या असल्याचं आपल्याला दिसून येतं आहे, किंवा या पाट्यांवरील मराठी फॉन्ट हा ठळक नाही आहे. मुंबई महानगरपालिकेने देखील हे स्पष्ट केलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्सचं ते तंतोतंत पालन करतील आणि त्याचा रिपोर्ट हा सर्वोच्च न्यायालयाला दिला देखील जाईल. एक विशेष पथकाची देखील पालिकेने स्थापना केलेली आहे आणि हे पथक मुंबईतील ठिकठिकाणी फिरून अशा अमराठी पाट्या असलेल्या दुकानांवरती कारवाई करेल. प्रत्येक दुकानाला प्रत्येक कर्मचारी 2000 रुपयाचा दंड ठोठावला जाईल. 2 वेळा हा दंड ठोठावला जाईल आणि तरी देखील जर पाट्या बदलल्या नाही तर त्यांचा परवाना देखील रद्द केला जाऊ शकतो. आजपासून या कारवाईला सुरुवात होणार आहे आणि जर या कारवाईपासून दुकानदारांना आस्थापन मालकांना जर वाचायचं असेल तर त्यांना त्यांच्या पाट्या या मराठीत करणं बंधनकारक राहील. व्हिडिओजनर्स दीपक जैतापकरसह सचिन गाड, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.